तर मित्रांनो, गणपतीची स्पेशल तयारी रातची त्याची, तर तुम्हाला सुद्धा एक झलक दाखवूया आता. गणराया माझ्या अपराध द्यावी माफी. नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत पाडिक. मी राज झगडे. आणि पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललोय आपल्या शेतावर फेरफटका मारायला, कारण की 15-15 दिवसांनी आपण फेरफटका मारत असतो, पण आता खूप दिवस झाले. तर खूप दिवसांनी आपण चाललोय, तर जाऊया बघूया काय परिस्थिती आहे. तर आकडी वळणे, भाताची आकडी वळली आहे असं मला घरातून सांगण्यात आलं. तर आकडी वळणे म्हणजे नेमकं काय असतं ते पण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया आपण. आणि रातची सुद्धा तयारी गणपतीची, तर तुम्हाला सुद्धा दाखवू त्याची तयारी. यंदा काहीतरी तो स्पेशल करणार आहे गणपतीला. राज काय करणार आहेस? करणार आहेस काय स्पेशल? तरी करणार आहेस काय? करणार आहे. काय करणार आहे सांगितलं होतं मला, पण त्याला आठवत नाही आता. ठीक आहे, आपण दाखवू काय करणार आहे स्पेशल. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण विठला देवीच्या खालच्या रस्त्याला आलो होतो आणि समोरूनच आतमध्ये आपल्याला जायचंय शेताकडे. तर जाऊया. आणि आता तर जास्त हिरवळ पसरले आणि एक पिवळा टोन दिसत असेल तुम्हाला. तर तो पिवळा टोन कसला आहे? तर तो आहे सोनवलीच्या फुलांचा. सोनवलीची फुलं देखील रुजले जातात, म्हणजे रुजलेत म्हणजे आलेत फुलं ती. तर ती सुद्धा दाखवू. आणि इकडे आपलं हे खळ आहे, तिकडे नंतर येऊ फेरफटका मारायला. आधी आपण जाऊ शेतात. तर मित्रांनो, गणपतीची स्पेशल तयारी रातची म्हणजे काय? तर तो यंदा आपल्या इथे गणपतीत नाच असतं, जाकडी असतो, आपले ठोंबरी नाच असतो, असे वेगवेगळे नाच असतात. तर गणपतीमध्ये राज त्या नाचाचं एक गाणं म्हणणार आहे. तर यंदा त्याचं प्लॅनिंग आहे म्हणायचं, पण बघूया. तयारी चालू आहे त्याची, तर तुम्हाला सुद्धा एक झलक दाखवूया आता. तर मित्रांनो, राजची गणपतीची तयारी म्हणजेच राज गाणं म्हणणार आहे एक गणपतीचं, मगाशीच मी म्हणालो. तर एक आपण झलक बघूया त्याची. राज कोणतं गाणं म्हणणार आहे? आय एम हॅपी दिली तू पप्पी, दे तू गणेशा जादूची जप्पी. नको ते सोनं, नको ती चांदी, नको हजाराची टप्पी. गणराया माझ्या अपराध द्यावी माफी. गणराया माझ्या अपराध द्यावी माफी. गणराया माझ्या अपराध द्यावी माफी. तर मित्रांनो, जे आता तुम्ही गाणं ऐकलं राजने गायलं, ते होतं गाणं प्रकाश पाजणेंचं. बुवा प्रकाश पाजणे आहेत, तर त्यांचं हे गाणं आहे गणराया माझ्या अपराध द्यावी माफी. तर हे गाणं तुम्हाला कसं वाटलं राजने गायलेलं, तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ठेस लागली थोडी. तर आत्ता आपण आलोय आपल्या शेतावर. तर बघू शकता इकडे ही वरी तयार झाली चांगली. पाय सरकतोय. शेवाळ भाजले, आपल्याकडे कातळ असतो तर शेवाळ बांधलंय त्यामुळे पाय सरकतोय. आणि इकडे हे आपलं शेत पण तयार झालंय. तर मित्रांनो, आता आलो ते शेतावर आणि हे जे भात आलंय म्हणजे ह्या भाताच्या लोंबी आल्यात, त्यालाच आकडी वळणे असं म्हणतात, जे मी तुम्हाला मागाशी म्हणालो होतो. तर ह्याला गावठी भाषेत म्हणतात की आकडी वळणे. तर हे भात आलंय असं इकडे संपूर्ण त्या साईडला पण आहे. उद्या मला वाटतं गणपती नंतर चांगलं तयार होईल आपलं कापायला. आलंय, चांगलं आलंय इकडे पण. बरेच दिवस आलो नव्हतो, तर ती फेरी सुद्धा झाली आणि आपला एक छानसा व्हिडिओ पण झाला. आणि राजने स्पेशल गाणं म्हटलं, तर चांगलं तयार झालंय. तर मित्रांनो, आलो तर शेतावर, भात पण चांगलं तयार झालंय. आणि आकडी वळले म्हणजे काय झालंय नेमकं, तर ते तू सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आता जाताना पण आपण राजले एक गाणं म्हणायला सांगू. मस्त म्हणतो गाणं, मला तर आवडतं. आणि त्याची खूप इच्छा आहे की नाचामध्ये म्हणायची, पण थोडा त्याचा स्वभाव लाचकूट आहे त्यामुळे तो लाचतो. पण यंदा तो म्हणणार आहे. बघूया, तुम्हाला सुद्धा जमलं तर त्याचा व्हिडिओ करून आपण दाखवू गणपतीमध्ये. आणि मित्रांनो, गणपतीमध्ये आपण डेली लॉगिंग करणार आहोत, म्हणजे डेली लॉग्स की दररोज गणपती
गणपती मध्ये कोकणात काय काय असतं, काय काय धमाल असते ते आपण दाखवणार आहोत, तर ते सुद्धा तुम्हाला बघायला आवडेल की नाही ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की कळवा. आज रानात आलो आणि वातावरण काहीस असं आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय स्पेशल बघायला मिळालं असं वाटत नाही, कारण की आजचा हा आपला तुमच्याशी कनेक्ट राहण्यासाठी एक डेली व्लॉग होता. तर छोटासा व्हिडिओ होता आपला. राजला अजून एक आपण गाणं म्हणायला सांगू, आणि आता पाऊस पण गळायला लागलाय, तर त्याआधी आपल्याला पळत द्यायचं, कारण की मी आणि राज दोघांनी सुद्धा छत्री आणलेली नाही, त्यामुळे लवकर जाऊया आपण मंदिरात, ती निदान थांबू जेणेकरून आपण भिजणार नाही, तर जाऊया म्हणून मी व्हिडिओ थोडा स्टॉप करतो आता. तर मित्रांनो, आता आपण चाललोय घरी, आणि इथे ही आहेत भेंडीची फुलं. ही भेंडीची फुलं कशाला वापरतात तुम्हाला माहीत असेलच. आता गणपती येत आहेत, तर ज्या दिवशी गौरींचं आगमन होतं, तर गौरी पूजनासाठी किंवा गौरींसाठी ही भेंडीची फुलं वापरली जातात. तर मित्रांनो, आता घरी चाललोय आपण, आणि आता येताना आपल्याला भेंडीची फुलं दिसली, तर ती सुद्धा दाखवली आहेत. तर गौरी पूजनाच्या वेळी ती फुलं लागतात, आणि आज शनिवार आहे, श्रावणातला शेवटचा शनिवार, आणि उपास पण आहे, तर घरी लवकर जायला पाहिजे, कारण की कोकणात तर तुम्हाला माहितच असेल की संध्याकाळचं नैवेद्य दाखवलं जातं, आणि कारण की संध्याकाळीच उपास सोडले जातात, आणि गणपतीची तयारी आता जोरात. आणि अजून एक गाणं म्हणणार आहे राज, मला म्हणाला आता की मोरे बुवांचं ना राज, संदीप मोरे बुवांचं गाणं आहे, तर ते पण तो म्हणून दाखवणार आहे, आणि ते गाणं बघूया आधी, नंतर आपल्या गप्पा होतच राहतील. तर घरी जाता जाता राजकडून एक गाणं मोरे बुवांचं. आळवी तो मी हे श्रीगणा, उभा राहुनी सभा रंगणा. आळवी तो मी हे श्रीगणा, उभा राहुनी सभा रंगणा. यावे गौरी. तर मंडळी बघितलं ते गाणं बोलता बोलता अटकला, म्हणजे प्रॅक्टिसची थोडी गरज आहे. व्हिडिओ काय जास्त मोठा करणार नाही, कारण की काही दाखवण्यासारखं एवढं खास नव्हतं. आपण शेतावर गेलो तो फेरफटका मारायला, तर त्यामुळे तो सुद्धा आपण दाखवलंय. आणि रातची तयारी, गणपतीत गाणं म्हणणार आहे, तर पहिलं गाणं छान म्हणाला, दुसरं गाणं पण छान म्हणाला, पण थोडं अटकला, म्हणजे थोडी प्रॅक्टिसची गरज आहे त्याला. तर असा आज आपला छोटासा हलका फुलका व्हिडिओ होता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावर. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. आणि मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की कळवा की गणपतीमध्ये डेली व्लॉगिंग बघायला तुम्हाला आवडेल का. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.